अर्थ नाही भगवंतचं नाव. आपण असं मुलांना आजकाल नावं ठेवलं पाहिजे, जेणेकरून भगवंताचे नाव ठेवल्यामुळे असे भगवंत चिंतन होईल ना. मुलांना असं नाव ठेवल्यामुळे चिंतन होत आहे, त्यामुळे हे जनार्दन व मन असं झाले, त्यामुळे ती रागाने माझ्याकडे आली आणि म्हणाली, हे जनार्दन, मी सर्व व्रताचे आणि तपस्याचे पालन करून भगवान श्री विष्णूची आराधना केली, तरीसुद्धा आता मी धान्यहीन, म्हणजे धान्यहीन का आहे. त्यामुळे त्यावेळी मी सांगितले, हे साध्वी, तू भौतिक जगातून इथे आली आहेस, आता तू कृपया आपल्या घरी परत जा. कौतुक म्हणून देवतांच्या पत्नी तुला पाहायला येतील, तेव्हा तू त्यांना शर्तील आकाशीचे महात्म्य विचार आणि जोपर्यंत ते त्यांचे कथन संपवित नाही तोपर्यंत दार उघडू नको. हे ऐकल्यानंतर ब्राह्मणी घरी परतली. एकदा दार आतून बंद करून ब्राह्मणी बसले असता देवपत्नी तेथे आपल्या देवपत्नी तेथे आल्या. त्यावेळी देवपत्नी तिला म्हणाल्या, हे ब्राह्मणी, हे सुंदरी, तुझे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, कृपया दार उघड.